राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ठाकरे सरकारचा ऑनलाईन जुगाराला अधिकृत करून गरिबांची घरं उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. पैशासाठी ठाकरे सरकार आता सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का असा सवाल भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. IPL सुरू होत असलेल्या दिवशीच याची माहिती लोकांना होणं म्हणजे सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंगला अभय देण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे का असा प्रश्नसुद्धा भातखळकर यांनी उपस्थित केला. राज्यात लवकरच जुगाराला अधिकृत करणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत आणि राज्याला यातून नाममात्र रक्कम मिळेल, परंतु त्यामुळे राज्यातील लाखो कुटुंब उद्ध्वस्त होतील. सरकारनं याचा विसर पडू देऊ नये. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे असं भातखळकर म्हणाले. त्याचप्रमाणे राज्याचं करेतर उत्पन्न वाढवण्यासाठी इतर चांगले मार्ग शोधायचे सोडून सरकार गरिबांना उद्ध्वस्त करण्याचा मार्ग स्वीकारत आहे आणि यातून ठाकरे सरकारच्या नीतिमत्तेची पातळी दिसून येते. लॉटरी लागून सत्तेत आलेलं हे सरकार आता जुगाराला पाठिंबा देणारच ना असा टोलासुद्धा यावेळी अतुल भातखळकर यांनी लगावला. देवेंद्र फडणवीसांचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला नाही ही त्यांची खंत आहे असं म्हणत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस 17 सप्टेंबरला झाला आणि त्यानंतर शुक्रवारी भाजपने व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन केलं, ज्यामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी युती केली ही चूक झाली, युती नसती तर भाजपच्या 150 अधिक जागा आल्या असत्या असं वक्तव्य केलं. आणि याबाबत उदय सामंत यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी फडणवीस यांना पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला नाही याचीच खंत आहे असा टोला लगावला. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंत बोलत होते. राज्यमंत्री बच्चू कडू यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं ट्विट करत बच्चू कडू यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजी ब्रिगेडनं मराठा समाजाचा सरसकटपणे OBC समावेश करावा अशी मागणी आता केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं राज्यघटनेच्या 340 OBC पात्र ठरवलं आहे आणि त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट OBC समावेश करावा अशी मागणी आता संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडनं मराठा आरक्षणावर आपली भूमिका आणि मागणी असल्याचं निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनासुद्धा पाठवलं आहे. सध्या जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि भारतातही दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होते आहे. मात्र असं असलं तरीही दुसरीकडे आता एक अत्यंत दिलासादायक बाब येते आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर आता वाढला आहे. त्याचप्रमाणे भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर हा आता अमेरिकेपेक्षाही अधिक झाला असून भारत हा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 देशामध्ये तब्बल 95,885 हे कोरोनामुक्त झाले आहेत, तर दुसरीकडे 93,337 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येनं सध्या 53 लाखांचा टप्पा पार केला आहे, तर यापैकी 42 लाख रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेपाठोपाठ कोरोनाचा सर्वाधिक फटका हा जगामध्ये भारताला बसला आणि जगभरातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 70% रुग्ण हे भारतात आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजेच रिकव्हरी रेट हा आता 79.28% पोहोचलाय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.